आज 1 ऑक्टोबर आहे आणि आजचा दिवस आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्या वरिष्ठांचा सन्मान व्हावा, त्यांच्या मूलभूत सोयीसुविधांकडे लक्ष द्यावं हा त्यामागचा उद्देश आहे आणि त्यासाठीच बदलापूरच्या नवदुर्ग वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत साजरा केलेला हा स्पेशल दिवस. स्पेशल रिपोर्ट. झाड जितकं जास्त मोठं तेवढं ते अधिक सावली देतं आणि जितकं जास्त झुकलेलं म्हणजे नम्र असं म्हटलं जातं. आपल्या समाजातील ज्येष्ठांना सुद्धा ही बाब लागू होते किंवा ही तुलना लागू होते. आयुष्यभर इतरांना सावली देणाऱ्या या ज्येष्ठांना मात्र उतार वयात स्वतःसाठी सावली शोधावी लागते. मी आत्ता बदलापूरच्या नवदुर्ग वृद्धाश्रमात आहे. इथल्या आजी आजोबांनी त्यांच्या अनुभवावर इथे त्यांची वेगळीच दुनिया वसवली आहे. वृद्धाश्रम म्हटलं की एकटेपण, मुलांपासून तुटलेपण असं समीकरण आपण जोडतो, पण आयुष्याचे उत्तर रंग कसे साजरे करायचे हे इथे आजी आजोबांनी दाखवून दिलेत. सकाळी 6 घंटेने या आजी आजोबांचा दिवस सुरू होतो. मग 8:30 पर्यंत आवरून सगळे नाश्त्याला एकत्र येतात. इथून पुढचा वेळ हा त्यांच्यासाठीचा असतो. मग कोणी यावेळेत वाचन करतं, कोणी गप्पा मारतं, तर कोणी टीव्ही पाहतं. दुपारी 1:00 त्यांच्या जेवणाची वेळ असते. घंटा झाल्यावर सगळे जेवणाच्या खोलीत यायला निघतात. इथे प्रत्येकाची आपली ठरलेली खुर्ची आहे, जेणेकरून लहान मुलांसारखी बसण्यावरून होणारी खिटपिट थांबावी. जेवण झाल्यावर वामकुक्षीसाठी सगळे आपापल्या खोलीत जातात. संध्याकाळी इथे असणाऱ्या बागेमध्ये काही जण फेरफटका मारतात तर काही गप्पांमध्ये रंगतात. मग 7 नंतर सिरियल्स बघण्यात हे आजी आजोबा रमून जातात. मराठी मालिकांवर यांचा जरा जास्तच जीव. त्यानंतर मग रात्रीचं जेवण करून यांचा दिवस संपतो. मी आता आहे इथे आजी आजोबांसोबत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना इथे कसं वाटतं, त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूया. कधीपासून आहात तुम्ही इथे? मी 22 मे 2012 पासून मी इथे आले. संध्याकाळी 6 वाजता आलेले आणि मला तोपर्यंत वृद्धाश्रम म्हणजे काय अजिबात माहिती नव्हतं. पण मी इथे प्रभादेवीला राहत होते. मग तिथे आमचे ताळ पडल्यानंतर आम्हाला तिथे हलवलं ना प्रतिष्ठानगर सायनला. मग तिथे आमचे सगळे रिलेटिव्ह इकडे तिकडे फेकले गेले. मग मी एकटी घरात राहिले, मला कंटाळा. मग मी इथे म्हटलं जायचं कुठे, तर म्हटलं शेवटी आपण वृद्धाश्रमात जाणं योग्य, कारण मी टीचर होते, तर वृद्धाश्रमात जाणं योग्य, तिथे माझ्या वयाची माणसं मला भेटतील, त्यांच्यामध्ये राहायचं, मस्त मजेत राहायचं. मी मंत्रालयात होते सर्व्हिसला, अकाउंट ऑफिसर म्हणून. रिटायर झाले 2009 आणि मग मी एकटे एकटीच राहायची. मग ते इथं ब्लॉक वगैरे आहे, पण नंतर मला कंटाळा आला आणि मला हार्टचा प्रॉब्लेम झाला, म्हणून मग मी इथे राहायला आले. मी आहे तो मी बंगालचे, लेकिन यूपी में परवरिशी हुआ. पर यहाँ पे मेरा छोटा भाई था, उन्हें बुलाया तो मैं चला आया. फिर भाई भी चला गया और बहू भी चले गए. हम एक फिर भतीजे ने कहा यार देखने आए तो देखा अच्छा लगा तो रह गए मैं यहाँ पे. करम ते हो वेळ घालवायला काय करता? कधी कधी वाचन करते, टीव्हीचं बघायला येते, कारण संधी वाच आहे, त्याच्याने मला चालता येत नाही. म्हणून मी आपली भजन करायचं, जेवायचं, स्मरण करायचं, माळा जपायची, हे करते सगळं, दुसरं काही. माझा तर वेळ असा जातो. नंतर मला रेडिओची आवड आहे, गाण्याची आवड आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यात माझा वेळ जातो. तर टी व्ही बघायला नाही मला आवडत. करमतो, खूप छान करमतो. मित्र झाले असतील ना इथे? हो, हे सगळे आमचे समवयस्कर मित्र आहेत. सगळे मधल्यावर एकमेकांशी बोलतो संध्याकाळचे गप्पा विनोद, कुठलंही पॉलिटिक्स म्हणा, पॉलिटिक्सचं सुद्धा मारामारी असं नाही, एक मत प्रदर्शन करायचं. आता असं काही वाटतं का की काही या ठराविक गोष्टी करायच्या राहून गेल्या किंवा अरे हे करायला हवं होतं? असं काही विशेष असं हे नाही. ठराविक याच्यात काही वेळेला आता आमचे माझी मिसेस वारलेली आहे, तिच्या आठवणी येतात कधी.
मग तिला अमुक टायमाला आपण बोललो होतो, थोडासा झगडा झाला होता, तो व्हायला नको होता असं वगैरे आता फिलिंग होतं. कधी कधी तिने सांभाळून घेतलेलं. असं काही नाही म्हटलं तुम्हाला. मी आता आरामात वरती जायची तयारी आहे म्हणजे काही इच्छा बाकी राहिलेली नाही. आय एम हॅपी अ पर्सन. मला असंच वाटतच नाही की आपण आता वयस्कर झालो आहोत किंवा काय, अजिबात नाही मला वाटत. मी अजून सगळ्यांना सांगते तुम्ही अजिबात दुःखी राहू नका, फ्रेश राहा, आनंदित राहा, मनाला असं वाटून घेऊ नका की आपण वयस्कर झालो की घरच्या माणसांपासून दूर आलो आहोत, त्यामुळेच वाटून घेऊ नका. या सगळ्या आजी खूप टॅलेंटेड आहेत, गाणी तर एकापेक्षा एक सुंदर म्हणतात, आपण ऐकूयात. हे मेरे वतन के लोगो, आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. धीरा उदारा सुंदरा श्रीधरा, धीरा उदारा सुंदरा श्रीधरा गुरुवरा. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते जगता यायला हवं. कवी मंगेश पाडगावकरांच्या काही ओळी आहेत. पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असतं. पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असतं. आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं. मग काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा. कन्हत कन्हत जगायचं की गाणे म्हणत तुम्हीच ठरवा. मी नाथ करमरकरसह अक्षरा चोरमारे, एबीपी माझा, बदलापूर.